दुचाकीवरून येऊन सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील तिघांना सहकारनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली. करण नरेंद्र सिंग कोहली, आशिफ महमूद अन्सारी, अनवर इसरार अन्सारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. असामुद्दीन अन्सारी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सोनसाखळी चोरीबरोबरच त्यांनी एक घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून चोरीच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी सहकारनगर, स्वारगेट आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गावडे यांनी दिली. धनकवडीतील गुलाबनगरमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करत असताना ते त्या महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी तिने जोरात आरडाओरडा केला. त्यावेळी मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला करण कोहली खाली पडला. त्याच्याकडे तपास केला असता इतर तिघा आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यातील अनवर अन्सारी आणि असामुद्दीन अन्सारी हे दोघे शिवाजीनगर येथे पोलिसांना सापडले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भरधाव वेगात दुचाकीवरून पळ काढला. पोलीस कर्मचारी उत्तम तारू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. चतुश्रृंगी जवळ एका बोळात त्यांनी गाडी सोडून दिली आणि ते पळून जाऊ लागले. त्यावेळी तारू याने अनवर अन्सारी याला झेप मारून पकडले. असामुद्दीन अन्सारी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. करण हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याची अनवर आणि आशिफ यांच्याबरोबर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मिळून सोनसाखळी चोऱ्या करण्यास सुरुवात केली. बालाजीनगर मधील गोल्डन बेकरी, गोल्डन लॉन्ड्री, कासेवाडी झोपडपट्टी येथे त्यांचा मुक्काम असायचा. दोन दुचकीवरून एकत्र येऊन ते महिलांच्या गळ्यातील साखळी हिसकवायचे. धनकवडीमध्ये गुलाबनगर चौकामध्ये आता आपण जे पकडलेले आरोपी आहे, दोन मोटरसायकलवर आरोपी चाललेले आहे पुढे पाठीमागे. त्याच्यातल्या मागच्या मोटरसायकलवरच्या आरोपीनं चौकामध्ये एका महिलेचा मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला त्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नाही. मोटरसायकलला मोटरसायकल लागली आणि खाली पडले. ते तेवढ्यात उठून त्यानं त्या महिलेचे पाय वगैरे धरले, लोकांची माफी वगैरे मागितली. तोपर्यंत बाकीचे पळले होते. जो राहिला आहे पाठीमागं पाय धरतोय माफी मागतोय, तो लंगडा आहे, त्याला पळता येत नाही. त्या ठिकाणी जवळच आपले पेट्रोलिंगला जे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्या लक्षात आलं की हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे, ज्याने ज्या कर्मचाऱ्याने त्याला पूर्वी तपासामध्ये पाहिलेलं होतं, हा चेन स्नॅचिंगचा गुन्हेगार, त्याला धरलं त्याला. आणि त्याच्या मदतीनं मग दुसरा गुन्हेगार त्याच दिवशी आपला बालाजीनगर भागामध्ये मिळाला. तिसरा गुन्हेगार ह्या गुन्हेगारांच्या माहितीच्या आधारे आपण दुसऱ्या दिवशी त्याला शिवाजीनगर भागामध्ये तो येणार आहे. अन्सारी आणि असामुद्दीन अन्सारी आणि असामुद्दीन अन्सारी हे दोन गुन्हेगार शिवाजीनगर भागात येणार आहे अशी आपल्याला माहिती मिळाली. त्याप्रमाणे आपले अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेले. पण याच्या त्याला पोलीस असल्याचा संशय आल्यानंतर आरोपींनी मोटरसायकलवर धूम ठोकली चतुर्शिंगीच्या बाजूने. शिवाजीनगरपासून चतुर्शिंगीमध्ये चतुर्शिंगीवर साधारण 20 ते 25 मिनटे आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. 50 ते 60 स्पीडनी आरोपी त्यांचं वाहन असताना त्यांनी गाडी सोडली. 50-60 स्पीडला मोटरसायकल सोडली, उड्या मारल्या, पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातला एक आरोपी आपल्याला मिळाला. यांनी आत्तापर्यंत या सगळ्या आरोपींची येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना यांची ओळख झालेली. याच्यातला आरोपी जो करण कोहली हा नगर जिल्ह्यातला राहणारा आहे. हा मूळ पंजाबी आहे परंतु नगर येथे राहतो. नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 61 चेन्स स्नॅचिंग चोरीचे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यामध्ये तो शिक्षा येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. आणि अन्सारी द्वय अन्सारी म्हणून जे आरोपी आहेत ते त्याच वेळेस आपल्या पुणे शहरातील पिंपरी चिंचवड आणि काही पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये अटक होते आणि ते येरवडा जेलमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीत होते. त्यावेळेस त्यांची ओळख झाली त्या ठिकाणी. करण कोहली आरोपी 1 ऑक्टोबर 2011 बाहेर पडला. हे बाकीचे अन्सारी त्याच्या अगोदर बाहेर पडलेले आहेत आणि मग त्यांनी हे गुन्हे करायला चालू केलं.